नांदगाव खंडेश्वर येथील MPSC स्पर्धा परीक्षा विद्यार्थी कृती समितीतर्फे बस स्टॉप परिसरामध्ये धिक्कार आंदोलन करण्यात आले. महाराष्ट्र शासनाने सर्व शासकीय पदे हे कंत्राटी तत्वावर भरण्याचे अध्यादेश काढले आहे. यामुळे अनेक विद्यार्थ्यांचे भविष्य धोक्यात येत आहे. तसेच जिल्हा परिषद शाळा सुद्धा शासनाने खासगी कंपन्यांना चालविण्यास देण्यात येणार आहे. आणि महाराष्ट्रातील सरकारी दवाखाने हे सुद्धा महाराष्ट्र सरकार मोठ्या कंपन्यांना चालविण्याकरिता देणार आहेत. सगळीकडून गरिबांचा, श्रमिकांचा, मायबाप कष्टकरी शेतकऱ्यांचा आणि विद्यार्थ्यांचा छळ महाराष्ट्र शासन करीत आहे. म्हणून सर्व विद्यार्थ्यांनी एकत्र येत धिक्कार आंदोलन केले आहे. आंदोलनातील प्रमुख मागण्या: कंत्राटी पद्धतीने शासकीय पदभरती करणारा अध्यादेश त्वरित मागे घ्या. विविध विभागातील 6 लाखाहून अधिक रिक्त असलेले पदे तातडीने भरण्यात यावे. 62,000 जिल्हा परिषद शाळांचे खासगीकरण त्वरित थांबवावे आणि सरकारी दवाखाने यांचे खासगीकरण त्वरित बंद करावे. शासनातील सर्व पदभरती महाराष्ट्र लोकसेवा आयोगातर्फे घेण्यात यावी अशा मागण्यांचे निवेदन पुरुषोत्तम भुसारी यांच्या मार्फत मुख्यमंत्री आणि शिक्षण मंत्री तसेच आरोग्य मंत्री यांना देण्यात आले. यावेळी पत्रकार श्याम शिंदे, सूरज अंभोरे, दीपाली ढोके, राहुल हजारे, विशाल शिंदे यांनी शासनाच्या निर्णयाविरुद्ध आपले मत व्यक्त केले. यामध्ये ऋषिकेश मारोटकर, अमर भगत, सागर भातुरकर, किशोर देवतडे, अजिंक्य ढोके, गौरव बनसोड, प्रणव मारोटकर, स्वप्नील रावेकर आणि प्रफुल्ल पवार उपस्थित होते. उत्तम ब्राह्मणवाडे, विदर्भ न्यूज, नांदगाव खंडेश्वर.